झालेली आहे ती व्यवस्था की आपल्याला तळमळ लागलेली आहे ना, तळमळ लागलेली आहे तर प्रत्यक्ष ह्याच्या जीवनात आता कोणीतरी आलं पाहिजे. आता नामरूप जरी बदललेलं असलं तरी सद्गुरु तत्व जे आहे ते मात्र तेच असतं. आणि हा विश्वास ठेवून आपण जर पुढची वाटचाल करायला लागलो तर निश्चितच आपल्याला पूर्णत्वापर्यंत घेऊन जाण्याचं काम ही ईश्वरी योजना आहे. ईश्वरनिष्ठांची मानली आहे ही त्याची योजना आहे. त्यामुळे अरे नाही ते होऊन गेले तेच आहे, त्याच्यानंतर संत होऊ शकत नाहीत असं जर आधीपासूनच आम्ही धरलेलं असेल मनात तर आम्हाला कधीच संतांची चालत्या बोलत्या संतांची ओळख होणे शक्य नाही. म्हणून परब्रह्माचा निर्धार अंतरी बाणे की ज्या ब्रह्माविषयी ज्या आत्मतत्वाविषयी आजपर्यंत आम्ही आधीपासून काही ऐकलेलं नव्हतं काहीच नाही असा जो निर्गुण निराकार परमात्मा आहे तोच तू आहे तोच मी आहे ह्या भावापर्यंत आम्हाला पोचवून देण्याचं काम जे आहे ते सद्गुरूच करू शकतात. नाही तर त्या ब्रह्मावर आणि आत्म्यावर कोणाचा विश्वास बसेल? जे दिसत नाही, जे कधी समोर येत नाही ते आहे, याच्यावर भाव कसा काय बसेल दुसरा? तर सद्गुरूंशिवाय तो भाव होऊ शकत नाही. जे वस्तू दृष्टीस दिसेना पुढे समर्थ तेच म्हणतात आणि मनास तेही भासेना संग त्यागे विना विन येना अनुभवासी. की जे निराकार असल्यामुळे वस्तुरूपाने पदार्थ रूपाने आमच्या कधीच समोर येणार नाहीये. त्यानंतर मनास तेही भासेना, कारण मनच त्याच्या सत्तेवर काम करतं. आमची सर्व इंद्रिये त्या चैतन्याच्या परब्रह्माच्या सत्तेवरच कार्यरत आहेत. मग त्यांना ते कसं काय दिसणार आहे? उदाहरण दिलेलं असतं, गर्भातल्या मुलाला त्याची आई दिसते का? पण आतमध्ये आहे की नाही ते, पण आई त्याला तशी दिसते का? दिसू शकत नाही, कारण आतच आहे ते. मग तसं आपण सगळेजण त्या ब्रह्माच्या आतच आहोत, चैतन्यातच आहोत आणि तेच आपलं स्वरूप आहे. म्हणून बाहेरून दिसणं काहीच नाही. बाहेरून जे जे काही आम्हाला दिसतं ते आमच्यापेक्षा वेगळं भिन्न असतं, आमच्यापेक्षा परिच्छिन्न वेगळेपणाने काहीतरी जे असतं तेच आम्हाला बाहेरून दिसतं. जे मीच आहे ते बाहेरून कसं दिसेल? उदाहरण आहे आपल्या समोर आपल्या डोळ्याचं, ज्या डोळ्यांनी सगळी सृष्टी बघतो, ज्या डोळ्यांनी एकमेकांना बघतो, तेच आपण स्वतःला बघायचं असेल तर मध्ये एक माध्यम घ्यावं लागतं आरशाचं. आपलेच डोळे पाहिजे असेल तर आरशाचं माध्यम घ्यावं लागतं. तसं आपलं स्वरूप जाणायचं असेल, पाहायचं असेल तर सद्गुरू हे संवादी नुसतं माध्यमच म्हणून आहे तर तेच ध्येय सुद्धा आहे. ते ज्या धामात पोहोचले त्या धामात पोहोचणं हे आमचं काय आहे? तर ध्येय आहे. संग त्यागे विण येणार अनुभवासी. आता हा संगत्याग आणि वस्तुत्याग वैराग्य निरूपणमध्ये आपण ऐकलेलं आहे की आपण सगळेजण प्रापंचिक साधक आहोत. घर दार सोडून हिमालयात जाऊन तपश्चर्या करून मग आपल्याला देव गाठी पडणं म्हणजे ते शक्यच नाही. घरादारातून बाहेर अहो एक तास घराबाहेर पडायचं म्हटलं तर केवढी यात केवढी जमवाजमाव आपल्याला करावी लागते. मग या अनुभवासाठी पूर्ण घरदार सोडून त्या हिमालयात जाणं शक्य आहे का? हा संगत्याग कसा असतो पहा मनामध्ये. आता आम्ही घरदार सोडून जर परमात्मा प्राप्ती करून घ्यायची आहे म्हणून आम्ही कुठंतरी एखाद्या मठात गेलो किंवा कुठंतरी हिमालयात गेलो, कुठंतरी जाऊन बसलो. आता तिथं जाऊन बसल्यानंतर सुद्धा अन्न पाणी झोपण्याची व्यवस्था बसण्याची व्यवस्था ह्याच्यासाठी आपल्याला जागा भूमी काही लागतेच की नाही? आता तशी आपण तयार केलेली आहे त्या ठिकाणी, पण त्या ठिकाणी ती आता आम्ही शिवगडला आम्ही जातो ना शिबिरासाठी त्यावेळेला प्रत्येकाला तिथं खोली दिली जाते. पण जो नंबर माझा आहे त्याला मी माझी खोली म्हणायला सुरुवात करते. आता संघ लागला की नाही माझेपणाचा तिथं, माझेपणाचा संघ लागला की नाही. आता हिमालयात गेलो तरी ही गुहा माझी आहे अशा पद्धतीने जर आपण तिथं राहायला लागलो तर तो संघ जो आहे तो आहेच आहे. पण संघ कुठला सोडायचा आहे या ठिकाणी? की तुम्ही भलेही घरदार सोडू नका पण घरादाराविषयीचं, मुलाबाळांविषयीचं, मी माझेपणाविषयीचं जे ममत्व अंतःकरणाला चिकटलेलं आहे तेवढं मात्र टाकायचं आहे. घरातच राहायचं आहे पण घर माझ्या आतमध्ये सारखं घर करून बसू नये. नाही तर घर घर लागल्याशिवाय राहत नाही.
नाही, म्हणून ते माझ्या आतमध्ये असू नये एवढं फक्त पाहायचं आहे. घरात गेल्यानंतर तर सगळ्यांना सांगायचं नाही, आता घरातल्या लोकांचा माझा काही संबंध नाही असं अजिबात बोलायचं नाही. पण आतमध्ये मात्र हे पूर्णपणे असलं पाहिजे की ही तात्पुरती एक व्यवस्था आहे. व्यवस्था म्हणजे जीवन आहे का ते पूर्ण नाही, ती तात्पुरती आमची कौटुंबिक एक रचना आहे, व्यवस्था आहे, घर पाहिजे, माणसं पाहिजे, सगळं पाहिजे व्यवहार करत असताना. पण ह्याच्या व्यतिरिक्त अजून माझं एक स्वरूप आहे आणि ते जे आहे ते या घरादारात राहूनच मला जाणून घ्यायचं आहे. डॉक्टर काकांचं एक महत्त्वाचं वाक्य आपल्यासमोर आहे, आहे त्या परिस्थितीत आहे त्या माणसात राहून आपली उन्नती आपल्याला साधायची आहे. बाहेर जाऊन कुठंतरी काहीतरी करून उंबरठा शहाण्या माणसांनी ओलांडूच नये. ओलांडला की खूप फजिती त्याची त्या ठिकाणी होऊ शकते. म्हणून हे एक संरक्षक कवच आहे आपलं, ते पण सांभाळायचं आहे व्यवहारामध्ये. पण ते म्हणजे माझं जीवन नाही हे मात्र नक्की त्या ठिकाणी काय करायचं आहे समजून घ्यायचं आहे. अद्वैताचा पूर्णपणे विचार पुसून टाकून अद्वैताच्या अनुभवासाठी आपलं अंतःकरण तयार करणे त्याला संगत्याग असं म्हणतात. हे विचाराविचारानेच होणार आहे, प्रत्यक्षात काहीही टाकायचं नाही. पण आतमध्ये कशावरही ममत्व ठेवायचं नाही. ही कला जी आहे ती सद्गुरूंकडनं आपण काय करायचं आहे ते शिकून घ्यायची आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं. तरच इतका संगत्याग घडल्याशिवाय, आता तो संगत्याग म्हणजे काय करायचं आहे, वस्त्र बदलायचे नाही, जागा बदलायची नाही, खाण्यापिण्यात काही खूप बदल झाले पाहिजे असंही त्या ठिकाणी नाही. संगत्याग संगत्याग म्हणजे कशा कशाचा संगत्याग करायचा, एक बाहेरचा संघ आहे एक आतला संघ आहे. आतला संघ म्हणजे मी आणि माझे सगळं आवड नावड राग द्वेष हे जे घट्ट चिकटलेलं आहे आपल्या अंतःकरणाला, माझा स्वभाव माझी वृत्ती माझी आवड हे सगळे संघ गेले पाहिजे. आवड आणि नावड दोन्ही गेल्याशिवाय अंतःकरण स्थिर किंवा शांत होत नाही. आणि आत्मतत्वाचा अनुभव घ्यायचा असेल तर अंतःकरणाची शांती हा त्याच्यासाठी काय आहे महत्त्वाचा एक भाग आहे. त्या अंतःकरणाची शांती सांभाळण्यासाठी आवड नावड या सगळ्या चित्तातून काय झाल्या पाहिजे, म्हणजेच रागद्वेष जे आहे, राग म्हणजे आसक्ती आणि द्वेष म्हणजे प्रतिकूल भावना, या दोन्हीही गोष्टी खूप अनुकूल खूप प्रतिकूल आणि या सगळ्या प्रतिक्रियांमध्ये आमचं सगळं आयुष्य चाललेलं आहे. समोरचा काहीतरी बोलतो नाही आम्हाला मनाला ते भावलं की लगेच प्रतिक्रिया उमटते, मग कधी शब्दांनी कधी डोळ्यांनी कधी नुसतं चालण्याने कधी नुसतं त्या फणकाऱ्याने चालण्याने सुद्धा त्या प्रतिक्रिया ज्या आहेत ना त्या ठिकाणी उमटून जातात. आणि हा सगळा खेळ जो आहे तो आमच्या जीवनातला थांबला पाहिजे. अनुभव घेता संगत्याग नसे आणि संगत्यागे अनुभव न दिसे, हे अनुभवीयासीच भासे येरा गथा गोवी. की ज्याला त्या ब्रह्मतत्वाचा अनुभव आलेला आहे त्याचा सगळा संघ मन वाचातीत तुझे हे स्वरूप म्हणून या माप भक्ती केली असं तुकाराम महाराज म्हणतात. की त्याचं स्वरूपच मुळात मन वाचा वर्णन करण्याच्या पलीकडचं आहे. आणि जोपर्यंत मी मन आणि वाचेचा संघ धरून ते माझं आहे माझं आहे म्हणून धरून बसेल तोपर्यंत पलीकडचा जो अनुभव आहे तो आम्हाला येऊ शकेल का? जोपर्यंत माझा स्वभाव माझी आवड माझी माणसं माझं 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 हा संघ जो आहे तोच आम्हाला बंधनात टाकणारा आहे. आणि या माझेपणाच्या बंधनातूनच आम्हाला आता काय करायचं आहे तो सुटायचं आहे. म्हणून संगत्यागे अनुभव न दिसे, संगत्याग केल्याशिवाय प्रत्यक्ष ब्रह्मानंदाचा अद्वैताचा अनुभव येऊ शकत नाही. आणि ज्या वेळेला तो अनुभव येतो त्यावेळेला संघ म्हणून काही शिल्लक राहत नाही. संघ सोडून निस्संग होण्याचा अभ्यास करणे, आता हा संघ खरोखरीच आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आहे का जीवाने भ्रमाने लावून घेतलेला आहे, संसार वृक्ष त्याच्याविषयीचा जो मोह माझ्या मनात आहे तो मोह घालवण्याचं शस्त्र कुठलं सांगितलेलं आहे भगवद्गीतेत, असंग शस्त्रेन दृढेन चित्वा. की संघ चिकटलेला आहे म्हणून असंग व्हायचा प्रयत्न करा, आणि असंग होण्याच्या प्रयत्नासाठी निस्संग झालेल्या साधूंच्या सद्गुरूंच्या संगतीत राहा. या पद्धतीचं ही सगळी
जी आहे ती आपल्या समोर बसवून दिलेली आहे. सह संगत्याग आणि निवेदन, विदेह स्थिती अलिप्तपणा, सहज स्थिती उन्मनी विज्ञान हे सप्तही एक रूप. आत्मानुभवाचा आपल्याला अनुभव ज्या वेळेला येतो किंवा अद्वैताच्या अनुभवावर ज्या वेळेला आपण दृढ होतो त्यावेळेला सात प्रकारांनी, म्हणजे प्रत्येकाला ते सात प्रकार अनुभवायला येतील असं नाही, पण त्यातला एकही जरी प्रक्रिया साधना आपल्याला जर व्यवस्थित जमलेली असेल तर त्यावेळेला त्या अंतःकरण स्थितीची काय स्थिती असती हे दाखवणारे हे सात वाक्य आपल्यासमोर ठेवलेले आहेत. संगत्याग निवेदन, विधेय स्थिती अलिप्तपण आणि सहज स्थिती उन्मनी आणि विज्ञान, अशा एवढ्या गोष्टी इथं आपल्यासमोर ठेवलेल्या आहेत. आता संगत्याग म्हणजे काय आपण पाहिलं की द्वैत पुसून जेवढं जेवढं द्वैत आपल्याला दिसतं जाणवतं दुसरेपणाने जाणवतं त्या सगळ्या गोष्टीपासून अंतःकरणाला हळूहळू बाजूला केल्याशिवाय आणि निस्संग झाल्याशिवाय आपल्याला अद्वैताचा अनुभव येत नाही. आता निस्संग होण्यासाठीची व्यवस्था साधूंचा संग, संतांचा संग हाच त्या ठिकाणी आपल्यासमोर ठेवलेला आहे. निवेदन, आता निवेदन कशाचे कशा करायचे आहे. श्री गुरुंनी सांगितलं अनुग्रहाच्या वेळेला ते तू आहेस, म्हणजे ते ब्रह्म तू आहेस, जो आनंद सुखरूप तत्व शोधायसाठी तू माझ्याकडे आलेला आहेस तेच तू आहेस, हा त्याचा साधारण अर्थ आपल्या समोर आहे की तेच तू आहे. आता त्यांनी तेच तू आहे असं मला अनुग्रहाच्या वेळेला सांगितलेलं आहे, आता तोच विचार करत करत मी कधीतरी माझ्या सद्गुरूंना हो मी तेच आहे असं निवेदन केलं पाहिजे की नाही. आता तत्वमसी हा जो हे जे महावाक्य आहे त्याला उपदेश महावाक्य असं म्हणतात आणि अहम ब्रह्मास्मी जे आहे त्याला अनुभव महावाक्य असं म्हणतात. आता तिथून तिथपर्यंत साधकाचा वैचारिक प्रवास झाला पाहिजे की कधीही तरी श्री गुरूंना सांगितलं गेलं पाहिजे हो तुम्ही सांगितलेलं जे ब्रह्म आहे ना तेच मी आहे. आता ते ब्रह्म मी आहे असं सद्गुरु व्यतिरिक्त इतर कुठे जर आम्ही सांगत असू तर तो काय बंदुकाचा दंभाचा प्रकार होऊन जाणार आहे. पण आपल्या वागण्या बोलण्यावरूनच आपल्या अंतःकरण वृत्तीवरूनच श्री गुरु मात्र जाणतात की हा आता कुठपर्यंत याची प्रगती झालेली आहे. इथं आपल्या समोर आहे निवेदन करायचं, म्हणजे काय निवेदन करायचं आहे. बाकीचं सगळं गुरूंकडे गेले की निवेदन करतोच ना, कितीदाही त्यांनी समजून सांगू तर प्रपंच मिथ्या आहे पण आम्ही प्रपंचातलं गाऱ्हाणं त्यांना सांगितल्याशिवाय राहत नाही. पण हा विचार मात्र मनात कधीच रुजत नाही की प्रपंच मिथ्या आहे तर त्याचा विचारच कशाला करायचा आणि त्याच्यावरचे उपाय त्यांना काय विचारायचे. एकदा जे आपल्या समोर आलेले आहे ते जास्तीत जास्त योग्य प्रयत्नाने ते व्यवस्थित करण्याचं काम आपल्याला करायचं आहे. पण शेवटी तो कसाही झाला तरी मिथ्याच आहे असं जर श्री गुरूंनी सांगितलेलं आहे तर त्या वचनावर विश्वास ठेवून प्रपंचाविषयी बोलणंच बंद करणे ही मोठी साधना आहे. ही खूप मोठी साधना आहे पण ते मात्र आम्हाला जमत नाही. नामपाठ मौन प्रपंचाचे असं हरिपाठामध्ये आपल्या समोर आहे की नाही, की प्रपंचाच्या बोलण्याविषयी उर्मीच येत नाही अशी. पण आमचा तर स्वभावच एकदम वेगळा आहे की आम्हाला भगवंताच्या बोलण्याविषयी उर्मी नाहीये पण प्रपंचाचं मात्र दोन जणी एकत्र आल्या तर त्याला दोनची पण गरज नाही. आमचंच मन आमच्याशी सुद्धा प्रपंचाविषयी सर्व बोलत असत. मग तिथं साधकांनी जे आहे ते जास्तीत जास्त सावध राहिलं पाहिजे. मग आता जीवभावाचे आत्मभावात विसर्जन करणे ह्याला निवेदन असं म्हणतात. मग प्रवास कुठून कुठपर्यंत आहे. उपदेश वाक्य महावाक्य श्री गुरूंकडनं आम्हाला सांगितलं जाणार आहे आणि आम्ही मात्र आता कधीतरी त्यांना आणि श्री गुरूंना ती दिलेली खरी गुरुदक्षिणा आहे. नाही तर काका म्हणतात सहा सफरचंद, बारा केळी, एक पाकिट, एक शाल झालं की आमची गुरु पौर्णिमा झाली. अशी गुरु पौर्णिमा किती वर्ष आम्ही साजरी केली तरी श्री गुरूंना खरा आनंद कशामध्ये आहे.
अहम ब्रह्मास्मी ही गुरुदक्षिणा. संत बाळचंद्री महाराजांचा अभंग आहे आणि ते म्हणतात माझ्या गुरुदेवांना मी कुठली गुरुदक्षिणा दिलेली आहे तर अहम ब्रह्मास्मी निवेदन केलेलं आहे की हो तुम्ही जे सांगता तेच आहे. मग ह्या पद्धतीचा विचार जो आहे तो इथं आपण करायला शिकलं पाहिजे. पुढे म्हटलेलं आहे की विदेह स्थिती. आता आत्मतत्वापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या समोर वेगळ्या वेगळ्या साधना ठेवलेल्या आहेत. एक चार देहांचा निराश करणे, तो चार देह म्हणजे मी नाही या पद्धतीने त्याचा निराश करता करता तनु चतुष्टय निरसन असं आपल्या समोर समासच आहे. चार देहांचा निराश करून तिथपर्यंत पोहोचायचं आहे. दुसरं पंचकोश आपल्या समोर तैत्तरीय उपनिषदामध्ये सांगितलेले आहे की पाच कोश लक्षात घ्या, अन्नमय प्राणमय मनोमय इत्यादी. ते म्हणजे मी नाही त्याचा निराश करत करत सुद्धा आपल्याला ब्रह्मापर्यंत पोहोचता येतं. मग असं चारही देहांचा ध्यान काळी विसर पडणे ह्याला विदेह स्थितीचा म्हणजे अद्वैताचा अनुभव येणे असं म्हणतात. आता त्याच्यासाठी ध्यानाला रोज बसावं लागेल. हा देह म्हणजे मी नाही असं हळूहळू ठरवावं लागेल. त्या देहावरची आसक्ती आपली आपल्याला कमी करावी लागेल. आता बाहेरच्या जगावरच बाहेरच्या देहावर एवढी आसक्ती आहे तर माझ्या देहावरची आसक्ती काढणं तर कितीच कठीण आहे. जसं आपण पाहतो जखम झालेली ती जर ओली असेल तर ती खपली काढल्यावर जशा वेदना होतात ना तसं इकडे विचाराने सुद्धा ते देह म्हणजे मी नाही समजून घेणे सुरुवातीला धक्का चढत. अरे त्या देहाच्या आधाराने आमचं जीवन आजपर्यंत चाललेलं आहे आणि इथे शास्त्र आणि ग्रंथ आम्हाला म्हणतात तो देह म्हणजेच तू नाही ज्याच्या आधाराने आम्ही जीवन जगतोय. हा पहिला धक्का आपल्याला संतांच्या ग्रंथाच्या अभ्यासातून पहिला मिळतो की आता देह मी आहे असं ही आमची सुरुवात आहे. पण नंतर देह मी नसून देह माझा आहे ही थोडीशी प्रगती आहे. नंतर देह माझा नसून देह त्याचा आहे ही अजून पुढची प्रगती आहे. आणि देह मी नसून मी आत्मा आहे हे पूर्ण ज्ञान आहे. तिथपर्यंत आम्हाला हळूहळू टप्प्याटप्प्याने काय करायचं आहे तो पोहोचायचं आहे. मग त्याला विदेह स्थितीचा अनुभव असं म्हटलेला आहे. आता हे सगळे अनुभव अद्वैताचे म्हणजे आत्मानुभवाचेच आहेत. सगळेच आम्हाला आले पाहिजेत असा हट्ट धरायचा नाही. यापैकी कुठला तरी एक जी प्रक्रिया आपण स्वीकारलेली असेल ती आपण मनापासून केली तर हा अनुभवापर्यंत आपण पोहोचतो की नाही ते आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. पुढे आपल्या समोर आहे विदेह स्थितीनंतर अलिप्तपणा. आता द्वंद्व आणि त्रिकुटी. द्वंद्व म्हणजे सुख दुःख लाभ आणि जय पराजय यश अपयश या चार गोष्टींना द्वंद्व असं म्हणतात. आणि याचा खेळ आमच्या आयुष्यात सतत चाललेला असतो. त्यानंतर त्रिपुटी म्हणजे कर्ता कर्म आणि त्याचं फळ किंवा कर्ता कर्म क्रिया ह्या पद्धतीने ह्याचा खेळ ज्ञान ज्ञेय ज्ञाता अशा त्रिपुटींनी सगळा तुमचा आमचा व्यवहार चाललेला असतो. मग आता ह्या त्रिपुटी शरीर सापेक्षतेनी जीव सापेक्षतेनी सगळ्या निर्माण झालेल्या आहेत. द्वंद्व सुद्धा जीव जे कर्म करतो आणि ते कर्म मी केले असा ज्याला भ्रम होतो त्याला हे द्वंद्व त्रिपुटींचा सगळा सामना करावा लागतो. आता आत्मरूप जो मी आहे तो द्वंद्वातीतम त्रिगुणरहितम म्हणतो ना आपण श्लोक की श्रीगुरु कसे आहेत द्वंद्वातीत आहे त्रिगुणरहित आहे आणि त्यांचा शिष्य असलेला मी मात्र द्वंद्वामध्ये सारखं इकडून तिकडं इकडून तिकडं थपडा खातो आहे. या पद्धतीचं जर चाललेलं असेल तर कुठंतरी काहीतरी माझ्या साधनेमध्ये चूक होते आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आता हे काही एकदम होणारी गोष्ट नाही की आज अनुग्रह घेतला आणि मी द्वंद्वातीत झाले, आज अनुग्रह घेतला आणि मी त्रिपुटीरहित झाले असं नाही. त्याच्यासाठी साधकाला वैचारिकदृष्ट्या सतत जागं राहावं लागतं. आता द्वंद्व जे काय सुखात्मक किंवा दुःखात्मक अशी ज्या वेळेला परिस्थिती आमच्या समोर येते त्यावेळेला त्याही परिस्थिती अंतःकरणाला नक्कीच जाणवते. कारण आम्ही दगड नाही आहे, अंतःकरण आम्हाला दिलेलं आहे. त्यामुळे त्या अंतःकरणाला सुख किंवा दुःख हे जाणवून देण्याचं काम जे आहे ते आमचं प्रारब्ध करूनच देणार आहे. पण ते केल्यानंतर मी जर स्वतःला साधक म्हणवत असेल तर सुख दुःखाचा संबंध अंतःकरणाशी आहे, आत्मरूप मीला
अंतकरण सुद्धा नाही, ते अमन आहे, म्हणून या सुखदुःखांचा माझा काहीही संबंध नाही. असं सुखदुःख अंगावर येत असताना जो शांतपणे ठरवतो आणि त्या सुखदुःखांच्या लाटा जो झोळून देतो, त्याला कधीतरी या अलिप्तपणाचा अनुभव जो आहे तो येऊन जातो. अलिप्तपणा, अलिप्तपणा म्हणजे देह रे राम आपण चौपदीमध्ये म्हणतो. आता हे अलिप्तपण देह म्हणजे काय आहे, जोपर्यंत माझं प्रारब्ध आहे तोपर्यंत देह, जीवात्मा, जीवात्म्याचं अंतःकरण या सगळ्याचा अनुभव सुरूच राहणार आहे. तो बंद पडत नाही परमार्थामुळे. फक्त परमार्थ आणि त्यातले विचार व्यवस्थित आम्ही अंगीकारलेले असतील तर त्या तरंगाला लगेच जिरवता येतं तत्वज्ञानाच्या साह्याने. आणि ते जर आम्ही जाणून घेतलेलं नसेल तर छोट्या छोट्या तरंगाची लाट होऊन जाते. मग आपण म्हणतो ते दुःखाचा बाऊ करतात. बाऊ शब्द फार मोठा आहे. दुःख एवढंस झालेलं असतं. लहान मुलांचं आपण पाहतो एवढीशी जखम झालेली असते, पण तरी सुद्धा त्याचा बाऊ इतका केला जातो. आणि मग त्याच्यात लगेच आईने आलं पाहिजे, वडिलांनी आलं पाहिजे, फुंकर घातली पाहिजे, मलम लावलं पाहिजे. मोठेपणे पण हे सुरू असतं. आम्ही वयाने मोठे झालो तरी हे समज जी आहे अंतकरणाची ती अशीच असते. म्हातारपणी वाटतं नातवंडाने आलं पाहिजे, फुंकर घातली पाहिजे. या पद्धतीने ते सारख्या अपेक्षा या जगाकडनं जोपर्यंत तशा चालू आहे तोपर्यंत आम्ही अलिप्त झालेले नाही जगापासून. आता कुठलीच जगाकडनं येत किंचितही सुखदुःखाची अपेक्षा नाही. असं सुखरूप असणारं तत्व मी आहे हे ज्याच्या लक्षात आलं तो पूर्णपणे अलिप्त झाला. आता हे अलिप्त होणं चांगलं आहे जे आम्हाला अत्यंत सुखरूप तत्वापर्यंत पोचून देणार आहे. पण आम्ही इतके लिप्त आहोत, इतके चिकटलेले आहोत. लिप्त म्हणजे चिकटलेले आहोत. आता चिकटलेल्या चित्ताला अलिप्त करायचं असेल तर निर्लेप व्हावं लागतं. म्हणजे कुठलाच त्याच्या ठिकाणी कुठलाच तरंग चिकटता उपयोगाचं नाही. इट्स ओके, हे देहाच्या ठिकाणी झालेलं आहे. मलमपट्टी करायची, त्याला औषध गोळ्या द्यायच्या आणि त्या देहाला सांगायचं आता माझा परमार्थ चालू आहे, 3 दिवस मला श्रवण करायचं आहे, मध्ये मध्ये येऊ नकोस. औषध गोळ्या जे काय करायचं ते मात्र त्याला नक्की करायचं आहे. पण तिथं आपल्या देहाशी आपल्याला बोलता येतं आणि संत प्रत्येक वेळी आपल्या देहाशी या पद्धतीने बोलत होते. दुसऱ्या देहांची खूप अडबड करण्यापेक्षा स्वतःला स्वतः असं समजून सांगणं जे आहे ते जर आपल्याला जमलं तर नक्की त्या देहदुःखावर सुद्धा आपल्याला काही वेळापुरती का होईना पण मात करता येते. त्याच्यासाठी पेन किलरच्या गोळ्याच घेतल्या पाहिजेत असं अजिबात नाही. जर मनाची समजूत ठामपणे आपली झालेली असेल की नाही नाही एवढं मला केलंच पाहिजे आणि आवडीचं काम करायला लागल्यानंतर ते दुखणं राहूनच जातं. बघा तुम्ही आवडीचे माणसं घरात आल्यानंतर डोकं दुखणं कुठं पडतं? आधी दुखत असतं म्हणून आपण झोपलेले असतो. हा स्वयंपाक करणार नाही म्हणून घरात सांगितलेलं असतं आणि बाहेरचे माणसं येतात. आता ते अत्यंत आवडीचे असल्यामुळे डोकं दुखणं जे आहे ते आपलं पळून जातं हा आपला अनुभव आहे. या पद्धतीने की ते खरंच मनाने जास्ती ते दुःख जे आहेत ते आम्ही मोठे करून ठेवलेले असतात. पण ते तरंग तिथल्या तिथे जिरवता येणे हे साधकाचं एक खूप मोठं काय आहे ते लक्षण आहे. आणि आम्हाला ते जिरवता आले पाहिजे. मग अलिप्तपणं आणि हे अलिप्तपण आम्हाला रामाने द्यावं असं समर्थांनी मागणी मागितलेली आहे. आणि त्याच्यामध्ये सुखरूप होण्याची, आनंदरूप होण्याची व्यवस्था आहे. आणि लिप्त झाले की दुःख आलंच, चिकटलं काहीही अंतःकरणाला की तिथं दुःख आलंच. आणि म्हणून त्या दुःखातून बाहेर पडायचं असेल तर अलिप्तपण पाहिजे. आणि ह्या अलिप्तपणासाठी कोकणस्थांची संगत धरावी. ते मुळातच काय असतात सर्व गोष्टीपासून अलिप्त असतात आणि म्हणून त्यांच्याशी संगत, त्यांच्या संगती. अद्वैताचा अनुभव येण्यासाठी ह्या पद्धतीने अंतकरणाची धारणा जी आहे ती तुम्हाला आम्हाला करता आली पाहिजे. नंतर सहज स्थिती तत्वज्ञानाने मन बुद्धी
चित्त यांना जर व्यवस्थित आपण त्यांना जर शृंगारित म्हणजे छान विचारांनी संपन्न केलं असेल, सुंदर विचारांनी करण्याचं जर वळण लावलेलं असेल तर सहजपणे या जीवनामध्ये आपल्याला काय करता येतं, वागता येतं, ओढून ताणून काही करण्याचा प्रयत्न करावा लागत नाही सहजपणे. आपण पाहतो का अगदी बॅट्समन असणारा आपण म्हणतो की सचिन तेंडुलकर सहज त्यांनी बॉल टोलवतो, म्हणजे काय ती इतकी प्रॅक्टिस झालेली आहे की समोरच्याने कसाही तो बॉल टाकला तरी नजर इतकी पक्की आहे की तो बॉल टोलवणं हे त्याला सहज जमतं. अगदी तसं सहज येणारे सुख दुःख सहज बाजूला सारण्याचं काम जे आहे ते तुम्हाला आम्हाला जमलं पाहिजे, पण त्याच्यासाठी विवेकाची बॅट हातात पाहिजे. येणारे सुख दुःखाचे चेंडू टोलवण्यासाठी विवेकाची बॅट जी आहे ती सतत आमच्या हातात पाहिजे. आणि असं मन बुद्धी चित्ताला जर व्यवस्थित ट्रेनिंग दिलेलं असेल तर या सहज स्थितीचा चालता बोलता समाधीचा अनुभव जो आहे त्याला डॉक्टर काका बाध समाधी असं म्हणतात. बाध समाधी करता करता हळूच त्याचं रूपांतर सहज समाधीत होऊन जातं, म्हणजे बाध करण्याचं सुद्धा काम पडत नाही असं ते सहज आपल्यापासून निघून गेलेलं असतं. आणि ह्या पद्धतीने मग परमार्थामध्ये स्थूल शरीराने तो करायचा आहे का सूक्ष्म अंतःकरणाने जास्त करायचा आहे, विचार कुठं चाललेले आहेत, अंतःकरणात चाललेले आहे. म्हणून सूक्ष्म अंतःकरण जे आहे त्यालाच या ठिकाणी जास्तीत जास्त आपल्याला काय करावं लागतं तर वळण लावावं लागतं. नंतर उन्मनी अवस्था अशी आपल्यासमोर सांगितलेली आहे. आता उन्मनी अवस्था म्हणजे चार अवस्था आहेत, जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या. तुर्या अवस्था ही चौथी अवस्था आपण म्हणतो. जागृती, स्वप्न, सुषुप्ती हे सगळ्यात सामान्य माणसांना या तीन अवस्थेतून जावंच लागतं, पण तुर्य अवस्था म्हणजे जो साधक झालेला आहे, जो शिष्य झालेला आहे, जो भक्त झालेला आहे, जो अभ्यास करतो आहे, जो ब्रह्म आणि माया यांचं शब्दाद्वारे का होईना पण यथार्थ ज्ञान याला झालेलं आहे त्याच्या आयुष्यात ही चौथी अवस्था म्हणजे तुरीय अवस्था असते. जाणे ब्रह्म, जाणे माया, या नाव जाणावी तुर्या असं समर्थांचं आपल्यासमोर आहे की ब्रह्मही जाणतो यथार्थपणे शब्दाच्या साह्याने. त्यानंतर माईक असणारा म्हणजे जगत माईक आहे हेही शब्दाच्या साह्याने ज्याला खरोखरीच आत पटलेला आहे तो तुर्य अवस्थेचा अधिकारी असतो. आता ह्या तुर्य अवस्थेनंतरची ही तुर्य अवस्था ओलांडल्यानंतरही जी अवस्था असते त्याला उन्मनी अवस्था म्हटलेलं आहे, म्हणजे एकदम भावातीत झालेलं मन उन्मनी अवस्था. निशिदिनी गुरु राया उन्मनी हे आली असा काहीतरी अभंग आहे ना एक, की आता उन्मनी अवस्था म्हणजे तुरीय अवस्था सुद्धा जिथं ओलांडली गेलेली आहे ह्या पद्धतीने तिथपर्यंत तो पोचलेला आहे त्याही वेळेला, म्हणजे आता या सगळ्या अवस्था ओलांडलेला जो कोणी आहे त्यालाही अद्वैताचा अनुभव, अद्वैताची स्थिती अनुभवता येते. या पद्धतीने इथं विचार करायचा आहे. आणि त्यानंतर सातवं आपल्यासमोर सहज स्थिती उन्मनी, त्यानंतर विज्ञान. विज्ञान शब्दाचा समर्थांनी केलेला अर्थ स्थिर ज्ञान असा आहे आणि ज्ञानेश्वरीत केलेला अर्थ येरुते प्रपंच विज्ञान. प्रपंचाच्या ज्ञानाला त्यांनी विज्ञान म्हटलेलं आहे. आणि समर्थांनी मात्र जे पारमार्थिक ज्ञान तुम्ही आम्ही शब्दांच्या द्वारे ऐकलेलं आहे आणि ते आता अंतःकरणात पूर्ण स्थिर झालेलं आहे, त्या ठिकाणी आता कुठलाही पालट होत नाही असं जे स्थिर ज्ञान आहे त्याला या ठिकाणी काय म्हटलेलं आहे तर विज्ञान असं म्हटलेलं आहे. आणि असं अंतःकरणात ते ज्ञान स्थिर झाल्यानंतर ना निराश करावा लागत, ना बाद करावा लागत, ना काहीतरी चुकीचं घडलं म्हणून लगेच नामस्मरण करावं लागत. आता हे सगळे उपाय आहेत, इथं उपायाविण अंतःकरण स्थिर आहे. कुठलाही उपाय करण्याचं सुद्धा त्या ठिकाणी आता काम राहिलेलं नाही, इतकी त्या अनुभवाला त्याला ज्ञानाला स्थिरता आलेली आहे. आणि हे सगळा असा जो अद्वैताचा अनुभव यातलं कुठल्याही एक स्थितीचा अनुभव आपल्याला असेल तर अद्वैताचा अनुभव आलेला आहे असं स्वतः पुरतं समजायचं, बाकीच्यांना सांगायचं नाही. आता तुम्ही मला कोण समजता म्हटलं की परत आम्ही काय झालेलं आहे प्रपंचामध्ये अडकलेलो आहे. हे सप्तही एक रूप
वेगळ्या वेगळ्या नावाने आणि वेगळ्या वेगळ्या प्रक्रियेच्या द्वारे हा अद्वैताचा अनुभव कसा घ्यायचा हे जरी आपल्या समोर मांडलेलं असलं तरी साधू दिसती वेगळाले परिते स्वरूपी मिळाले. तिथे कुठल्याही पद्धतीने तुम्ही गेलात तरी चालेल, पण आत्मानुभव अद्वैताचा अनुभव हाच अनुभव सर्वांचा त्या ठिकाणी गेल्यानंतर एकसारखा असतो. मुंबईला जायचं आहे, कोणी बसने जाईल, कोणी टॅक्सीने जाईल, कोणी स्वतःच्या कारने जाईल, कोणी ट्रेनने जाईल, तर कोणी प्लेनने जाईल. पण एकदा तिथं पोहोचल्यानंतर मुंबई सगळ्यांसाठी सारखीच आहे हो. जाताना वाहनं वेगळे वेगळे आहेत, जाताना प्रत्येकाचं वाहन वेगळं वेगळं आहे, पण एकदा तिथं पोहोचल्यानंतर जी मुंबई सगळ्यांना दिसणार आहे ती प्रत्येकासाठी कशी आहे? सारखीच आहे. त्या ठिकाणी काही वेगळं आहे का? अजिबात वेगळं नाही. चंद्रयान जर प्रत्येकाचं प्रत्येक देशाचं तिथपर्यंत पोहोचलं तर तिथं गेल्यानंतर जे दिसणार आहे ते वेगळं वेगळं आहे का एकच आहे सगळ्यांचं? जाताना प्रत्येकाच्या प्रक्रिया वेगळ्या वेगळ्या राहतील, ते यंत्र बनवणं वेगळं वेगळं राहील, पण तिथं गेल्यानंतर जे दर्शन आहे ते मात्र सगळ्यांचं कसं आहे? तर एकच असणार आहे, कारण मुळात ते परमात्म तत्व एकच आहे. विविधता जी आहे ती या संपूर्ण जगतामध्ये दृश्य जगतामध्ये आहे, पण दृश्य जगताचा अनुभव विविध असणाऱ्या या दृश्य जगताचा अनुभव ज्याच्या सत्तेवर येतो ते तत्व मात्र एकमेव अद्वितीय असं आहे, आणि ते मी आहे. हे कोण सांगतं? श्री गुरु सांगतात. श्री गुरु जे आहेत ते आम्हाला सांगतात. याही वेगळी नामाभिधाने समाधानाची संकेत वचने सकळ काही पादसेवने उमजो लागेल. इथं तुम्हाला सात पद्धतीने फक्त त्या प्रक्रियाद्वारे अद्वैताचा अनुभव कसा घेता येतो ते समर्थ म्हणले की मी सांगितलंय, पण याही वेगळा. कोणी नामाच्या साह्याने तिथपर्यंत पोहोचतो, कोणी ध्यानाच्या साह्याने तिथपर्यंत पोहोचतो, या पद्धतीचे कितीतरी साधनेचे प्रकार आहेत, पण महत्वाचं काय आहे हे सगळं श्री गुरूंच्या सेवेशिवाय कळत नाही. म्हणजे श्री गुरूंचा अनुग्रह घेऊन त्यांनी दिलेलं साधन मनापासून करणे याला पादसेवन भक्ती म्हणतात. हे तर इकडं पुष्कळ पाय चेपणं चालू आहे, पण त्यांनी सांगितलेलं काहीच मनावर घ्यायचं नाही आणि ते काहीच ऐकायचं नाही असं जर चाललेलं असेल तर त्या पादसेवन भक्तीला काय अर्थ आहे? बाकीचं बाहेरून सगळं चाललेलं आहे, साष्टांग दंडवत घातलेलं आहे, नंतर फूल पान सगळं त्यांना वाहिलेलं आहे, पण त्यांनी सांगितलेलं एकही गोष्ट मनावर घेणार नाही असं असेल तर ती गुरूंची सेवा होऊ शकत नाही. बाकी शरीराने त्यांची सेवा आपण काहीच केली नाही तरी चालतं, पण त्यांनी दिलेलं जे साधन आहे ते मात्र प्राणपणाने जपून सातत्याने मनापासून आपण करत राहिलो तर ती खरी सद्गुरूंची सेवा आहे. आता सद्गुरू सेवेचे अनेक प्रकार आहेत. एक त्यांची शारीरिक सेवा करणे आहे, दुसरं त्यांची वाणीद्वारे सेवा करणं आहे. आता ही जी प्रवचनाची सेवा चाललेली असते ती वाणीद्वारे श्री गुरूंची चाललेली सेवा आहे. तिसरं आहे ग्रंथ त्यांनी जे लिहिलेले आहेत त्याचा प्रचार प्रसार करणे. चौथं आहे त्यांचं तत्वज्ञान जे सांगतात त्यांचं आयोजन करणे, हाही सेवेचा आहे. म्हणजे अनेक सेवेचे अंग आहेत, त्यातलं आपल्याला जी झेपेल ती. प्रत्येकालाच त्यांच्या घरी राहून त्यांच्या सेवेचा आनंद लुटता येईल असं अजिबात नाही, आणि त्यांच्या घरी राहणारे सगळेच जण ब्रह्मरूप होतात असंही नाही, कारण ब्रह्मरूप होण्याचा संबंध अंतःकरणाला शृंगारण्याशी आहे, आणि ते ज्याला जमत नसेल नाही तर त्याच सेवेचा अनुभव म्हणजे त्याचाच ताटा. आमच्या इतकं त्यांच्या घरी कोणी जाऊन राहत नाही, करावी तर मीच जाऊन त्यांच्या घरी सेवा करावी म्हटलं की ते सगळं काय झालं, सगळंच परत तिथं अभिमान येतात, या गोष्टी येतात. म्हणून असला काही प्रकार नाही, सद्गुरु सेवेच्या अनंत प्रकार आहेत. त्यांनी दिलेलं साधन मनापासून करणं ही त्यांची पहिली सेवा. त्यांनी दिलेल्या विचारांचा मला खूप फायदा झालेला आहे म्हणून ते विचार इतरांपर्यंत पोहोचवणे ही दुसरी सेवा. मला जर ते विचार दुसऱ्यांपर्यंत पोहोचवता येण्याचं वाणीचं सामर्थ्य नसेल तर आयोजन करून ते विचार इतरांपर्यंत पोहोचवणं तिसरी सेवा. त्यांनी सांगितल्या विचारानुसार ग्रंथ संपादन करणे ही एक सेवा. ते ग्रंथ त्यानंतर अनेकांपर्यंत पोहोचवणे ही सेवा. किती प्रकार आहेत त्या सेवेचे. या पद्धतीने त्या सेवा ज्या आहेत त्या करायला तुम्ही आधी शिकलं पाहिजे. वेद वेदगर्भ वेदांत सिद्ध
सिद्ध भाव गर्भवे सिद्धांत अनुभव अनुर्वाच्य धादांत सत्य वस्तू. आता वेद वेद गर्भ वेदांत. आता वेदांत जे आहे ते या वेदांचं मुख्य असणार, त्यामध्ये सांगितलेलं ज्ञानकांड जे आहे ते मुख्य आहे, म्हणजे त्याचा गाभा आहे. वेदांचा गाभा जर कशात असेल तर तो वेदांतामध्ये, म्हणजे श्रुतीच्या ज्ञानामध्ये आहे. कारण श्रुतीच्या ज्ञानामुळे, श्रुतीच्या शिकवणुकीमुळेच माणूस आत्मपदापर्यंत पोहोचतो. नुसत्या कर्माने, नुसत्या उपासनेने तो तिथपर्यंत पोहोचतच नाही. वेदांचे तीन कांड आपल्या समोर सांगितलेले आहे, कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड. पण ज्ञानकांडाचे जे अधिकारी नाहीत त्यांनी देवापासून दूर व्हावं असं नाही, तर त्यांना सुद्धा हळूहळू तिकडे वळवण्यासाठी म्हणून कर्मकांड, उपासनाकांड या सगळ्या गोष्टी आपल्या समोर ठेवलेल्या आहेत. आणि मग हळूहळू करत करत तुम्ही तिथपर्यंत पोहोचा. आता कर्मकांडामध्ये अनेक सकाम उपासना किंवा सकाम कर्म यज्ञ सांगितलेले आहेत. मग आता ते कशासाठी सांगितले जर आम्हाला सकाम करायचंच नाही तर? अरे ज्यांना दृश्य जगताची खूप ओढ आहे, दृश्य जगतातलं सारखं काही ना काहीतरी मिळवावंसं वाटतं, मग ते जे आपलं त्याला पाहिजे ते त्यांनी इतरांकडे मागण्यापेक्षा निदान देवाकडे जाऊन मागावं, म्हणजे त्याला देवाकडे वळवण्याचाच प्रयत्न केलेला आहे की मी येन केन प्रकारेन त्याला देवाकडे वळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग आता निष्काम कर्म केले तर चित्ताची शुद्धी होते, निष्काम उपासना केल्या तर चित्ताची शांती होते. आणि ह्या दोन गोष्टी जर व्यवस्थित आमच्या झालेल्या असतील तर श्री गुरूंनी सांगितलेल्या आत्मतत्वामध्ये आमच्या चित्ताचा लय होतो. म्हणजे वर सात सांगितलेल्यापैकी कुठल्या तरी एकाचा अनुभव येतो की तो आत्मा मी आहे ह्या समजुतीपर्यंत तुम्ही आम्ही पोहोचतो. या पद्धतीने आपल्या, मला वाटतं बहुतेक हा समास आपला तीन दिवस चालणार आहे, इलाज नाहीये. त्या पद्धतीने घेऊयात, उद्या परत ह्याच समासाला पुढच्या ओव्यापासून सुरुवात करू. बरोबर 4 वाजता सगळ्यांनी या, म्हणजे मग 15-20 मिनिटं इकडे तिकडे झाले. कल्याण करी राम राय पाण्यात.